Hello students, today we are going to study the animal kingdom. So this is the part first of the chapter number 4. Chapter number 4 is dedicated for the animal kingdom. The topic madhe, the chapter madhe, animal kingdom the last kingdom hai. Bita kar the 5 kingdom classification madhe, first kingdom is the mammalia, second kingdom is the protista, and the third kingdom is the fungi, and the fourth kingdom is the plant, and the last and the fifth kingdom is the animal kingdom. So today as upon animal kingdom madhe asle animal kingdom cha classification, animals cha classification asa detail madhe ya topic madhe apan aaj abhyas karnar ahe. Okay, aaj suruvat karuya animal kingdom. Apalya maide total species aaj parat discover kelele 1.7 to 1.8 million species. ओके सो 1 मिलियन स्पीशीज ऑफ एनिमल्स हे अभ्यास करण्यासाठी आपण त्याचे क्लासिफिकेशन करायला लागणार आहे. क्लासिफिकेशन केल्याशिवाय इतकं जास्त 1 मिलियन एनिमल्स अभ्यास करणे शक्य होणार नाही. त्यामुळे ते क्लासिफिकेशन केलेलं आहे. सो क्लासिफिकेशनचे काय उद्देश आहे? सपोज एक नवीन एक प्राणी आपल्याला सापडले, तर त्या प्राणीचं क्लासिफिकेशन काय आहे, ते सिस्टमॅटिक पोझिशन काय आहे, ते कुठल्या फाइलम मध्ये येणार आहे, कुठल्या क्लास मध्ये येणार आहे, कुठले ऑर्डर मध्ये येणार आहे, फॅमिली मध्ये येणार आहे, स्पीशीज मध्ये येणार आहे, जीनस मध्ये येणार आहे, हे सर्व बघण्यासाठी आपण क्लासिफिकेशन करावं लागणार. म्हणजे क्लासिफिकेशन हेल्प अस टू पुट न्यूली डिस्कवर्ड ऑर्गॅनिझम्स इन द प्रॉपर प्लेस, योग्य प्लेस मध्ये, योग्य सिस्टमॅटिक पोझिशन मध्ये ठेवण्यासाठी हे क्लासिफिकेशन आपल्याला मदत करतो. मग क्लासिफिकेशन करण्यासाठी काही क्रायटेरिया वापरायला लागणार आहे. विटाकरने 5 क्रायटेरिया वापरलेले, 5 किंडल क्लासिफिकेशन करण्याच्या अगोदर 5 क्रायटेरिया त्यांनी वापरलेला आहे, 5 बेसिस त्यांनी वापरलेला आहे. सो व्हाट आर द 5 बेसिस फॉर द विटाकरस क्लासिफिकेशन? वन ऑफ द बेस इज द सेल ऑर्गनायझेशन, नेक्स्ट वन इज द बॉडी ऑर्गनायझेशन, अँड थर्ड क्रायटेरिया इज द मोड ऑफ न्यूट्रिशन, अँड फोर्थ क्रायटेरिया इज द मोड ऑफ द रिप्रोडक्शन, अँड फिफ्थ क्रायटेरिया इज द फायलोजेनेटिक रिलेशनशिप. असे 5 क्रायटेरिया वापरून विटाकरने क्लासिफिकेशन केलेलं आहे. तसंच हे अॅनिमलचं क्लासिफिकेशन करत असताना सुद्धा आपण काही क्रायटेरिया फॉलो करायला लागणार आहे. सो व्हाट आर द क्रायटेरिया युज्ड फॉर दिस क्लासिफिकेशन? दॅट इज नोन एज द बेसिस ऑफ द क्लासिफिकेशन. व्हाट आर द क्रायटेरिया? क्रायटेरियासाठी आपण बेसिस ऑफ क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशनसाठी वापरलेले क्रायटेरिया काय काय आहे, एक एक आपण या टॉपिकच्या सुरुवातीला बघायचं. सो बेसिस ऑफ द क्लासिफिकेशन, वन ऑफ द बेस ऑफ द क्लासिफिकेशन इज द लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. Level of organization. So what is actually the level of organization? आपण एक एक बघायचं आधी level of organization. Actually आपले माहिती आहे animals are the multicellular organisms. No unicellular organism now present in the animal kingdom, because those present in the unicellular organisms are present in the animal kingdom was separated and put under the protista. So the phylum protozoa is completely removed from the kingdom Animalia, and that is given the place in the kingdom Protista. So today all the animals are the multicellular organisms, means many cells are present. But the question is it all this sarva animal madhe aa cells ek sarke arrangement madhe kele ka, kai vegala paddhati ne arrangement madhe kele ka, ki apan the level of organization madhe baghnar. For example, a particular group phylum cha naav mi ghetto, that is the phylum Polypora. Mi abhyas kele cha phylum Polypora. It is known as the sponges, fungus असं म्हणतो आपण, स्पॉन्जस. ओके, फायलम पोलिप्रा मध्ये त्याचे बॉडी कसं तयार झालेलं आहे? फायलम पोलिप्रा मध्ये त्याचे बॉडी तयार होण्यासाठी त्यामध्ये मल्टीचे अनेक सेल आहे, मिलियन्स ऑफ द सेल आहे, पण ते सेल कसं बसवलेलं आहे ते आपण बघायचं. सपोज दिस इज द वन ऑफ द सेल, दिस इज द वन ऑफ द सेल, दिस इज द अनदर सेल, दिस इज द थर्ड सेल. सो लाईक दॅट नंबर ऑफ द सेल्स प्रेझेंट, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, सो मेनी सेल्स प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ द फिजिओलॉजिकल कनेक्शन. या सेल मध्ये फिजिओलॉजिकल कनेक्शन काही नाही. काय फिजिओलॉजिकल कनेक्शन नाही म्हणत तर काय? फिजिओलॉजिकल कनेक्शन मीन्स
one cell is not transfer anything to the another cell. So if the chemicals or the substance is exchanged between the cells, we can say that it has a physiological connection. But it has no physiological connection. वो कैसे तो जोड़ने लगा है? एक सेल दूसरे सेल ले जोड़ने से पे ऐसा दौरा तार का स्ट्रक्चर वापर ले लगा है. इसे थ्रेड लेके स्ट्रक्चर ऐसा वापर ले लगा है. फिर ऐसा वापर ले लगा है. ये फाइबर लेके स्ट्रक्चर. ये कैसे होता है? लाकड़ा चे पीस आए लग रहे हैं. दाम बारे लाकड़ा चे पीस आए. अरे ते अपन एक दौरा बांधू ना सब बांधू टक. एक बंडल दया हो. ऐसा सेल सारों का सेल सब किसी के लिए मुझे थ्रेड लेके स्ट्रक्चर वापर ना से एक जोड़ों ये देखो प्राणी तैयार कर लगा है. एक्साम्पल अपन नेहमी घेतो साइकोन म्हणून एक एक्झाम्पल आहे. जसं वेस शेपड फ्लॉवर पॉट सारखं त्याचं पॉट आहे. त्यामध्ये फ्लॉवर ठेवायला आपण टेबल मध्ये ते फ्लॉवर पॉट वापरतो असं त्याचा आकार आहे. सिरीज मध्ये वेस शेपड आणि त्याला अटॅचमेंटसाठी खाली एक रूट लाईक स्ट्रक्चर त्यातून पुढे येणार आहे. पळवणेला आहे आणि एक असं तयार होतो. पुढे ते पसरणार आहे. ते एरियामध्ये पूर्ण पसरणार आहे. असं एक त्याला साइकोन म्हणतो आपण. सो दिस इज द साइकोन. आता साइकोन मध्ये ते बॉडी कसं तयार झालेलं आहे आणि एक सेल असं आहे. सर्व सेल्स एकत्र जोडून तिथं त्याचे बॉडी तयार झाले. पण एकत्र जोडत असताना कसं जोडलेलं आहे? वन सेल कनेक्टेड विथ अनदर सेल युजिंग द थ्रेड लाइक स्ट्रक्चर असं कनेक्ट केलेलं आहे. असं एक ऍनिमल तयार झाले. सो दिस इज नोन एज सेल्युलर टाइप ऑर्गनायझेशन ऑर द सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन. दिस इज नोन एज सेल्युलर. फक्त सेल आहे, टिश्यू तयार झालं नाही. नो टिश्यू, ओनली सेल पर्सन. सो इट इज नोन एज सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन. म्हणजे पॉलिफरामध्ये ऑर्गनायझेशन काय दिसते? सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन. सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन दिसते. सो दॅट इज द वन टाइप ऑफ द लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. दिस इज द बेसिक टाइप ऑफ द मोस्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ द लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आता आपण पुढचं बघायचं दुसरं एक ऑर्गनायझेशन. नंतर काही फायलमचं ग्रुप ऑफ ऍनिमल आहे. दॅट इज दॅट ग्रुप इज द ऍक्च्युली सिलम आहे. सिलेंड्रकमध्ये कसं आहे? सिलेंड्रकमध्ये येणार आहे व्हेरी गुड एक्झाम्पल इज हायड्रा. हायड्रामध्ये त्याच्या बॉडी कसं तयार झाले बघूया आपण. हायड्रामध्ये त्याच्या बॉडी तयार होत असताना तिथे टिश्यू तयार झाले. इन द केस ऑफ द सिलेंड्र येटा सिलेंड्रमध्ये कॉमन एक्झाम्पल हायड्रा. ते हायड्राच्या बॉडी कसं तयार झाले? तर ते सिमिलर सेल्स एकसारखे येणारं सेल एकत्र जोडून तिथे एक ग्रुप ऑफ द सेल तयार झाले. ते ग्रुप ऑफ सेल्स म्हणायचं टिश्यू. इन द केस ऑफ द सिलेंडर आहे का टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन इज प्रेझेंट. टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. ओके, सेल सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन प्रेझेंट इन द केस ऑफ द पॉलीफोरा. अँड नेक्स्ट फाइलम दॅट इज सिलेंडर आहे का अँड टिनोफोरा. यामध्ये टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन तयार झाले. टिश्यू एक पर्टिक्युलर काम करण्यासाठी ते ग्रुप ऑफ टिश्यू ते एकत्र झाले आणि ते पर्टिक्युलर काम करणार आहे. So this is known as a tissue level organization in the case of the hydra. This is the hydra. Okay, and third level organization, third level organization madhe organ organization, organ level organization aahe. What is organ? Anek tissue ekatra zale tithe ek avayav ek organ tayar hoto. Je tela organ level organization manayche. Organ level organization tithe pudcha group that is named platy helminthus madhe dise aapalyala. Platy helminthus aahe. Next third fourth पहिलं आहे. ते पहिलं मध्ये येणार आहे ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन. प्लॅटी हेल्मिनसन दिसते. तिथं ऑर्गन तयार झालं. टिश्यू एकत्र देऊन ऑर्गन तयार झाले. आणि त्यानंतर येणार आहे आणि एक ऑर्गन एकत्र देऊन तिथे एक सिस्टम तयार झाले. तुला काय म्हणायचं? ऑर्गन सिस्टम ऑर्गनायझेशन. ऑर्गन सिस्टम ऑर्गनायझेशन. हे आजकाल मिंदस मध्ये अनेलिडा मध्ये आजकाल मिंदस पासून पुढे अनेलिडा आजकाल मिंदस अनेलिडा असं ग्रुप मध्ये हे ऑर्गन सिस्टम ऑर्गनायझेशन आहे. तिथून पुढे सर्व केमिकॉर्डाट कॉर्डाट वर्टेब्रेट सर्व प्राणीमध्ये ते ऑर्गन सिस्टम ऑर्गनायझेशन आहे. आता एक बघायचं आहे ऑर्गन सिस्टम ऑर्गनायझेशन सर्व ऑर्गॅनिझम मध्ये एकसारखं आहे का? तर त्याला एक नमुना एक एक्झाम्पल म्हणून आपण घ्यायचं. डायजेस्टिव्ह सिस्टम. डायजेस्टिव्ह सिस्टम सर्व ऑर्गॅनिझम मध्ये एकसारखं आहे का? डायजेस्टिव्ह सिस्टम आपण जर बघितलं डायजेस्टिव्ह सिस्टम इन द केस ऑफ द वन ऑफ द प्लॅटिक हेल्मिंथस ॲनिमल दॅट इज पॅथिओला. पॅथिओला म्हणून एक प्राणी आहे. माउथ इथं दिसत. माउथ नंतर त्याचे शॉर्ट इसोफॅगस नंतर त्याचे इंटेस्टाइन असं डायव्हर्टिकल इंटेस्टाइन डायव्हर्ट बायफिड इंटेस्टाइन दिसत. आता दिस इज द अलिमेंटरी दिस इज द डायजेस्टिव्ह सिस्टम. हे डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये बघा ओनली वन माउथ 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 प्रसंग देर इज नो ॲनस. असं असल्यामुळे या असं टाईप डायजेस्टिव्ह सिस्टमला आपण म्हणायचं इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम.
डायजेस्टिव्ह सिस्टम इज इनकम्प्लीट. काही प्राण्यामध्ये इनकम्प्लीट दिसतं म्हणजे एकसारखं नाही असेल, इनकम्प्लीट. आता दुसरं एक प्राणी बघायचं आहे अर्थवर्म. अर्थवर्म मध्ये त्याचं माउथ, माउथ फॉलोड बाय फॅरिंग्स, देन इसोफॅगस, गिझार्ड, स्टमक, आणि त्याचे इंटेस्टाइन, आणि त्यानंतर हे असं पुढे जातो आणि शेवटचं पार्ट दॅट इज कॉल्ड अॅनस. सो दिस इज द माउथ अर्थवर्म दिसतंय आणि दिस इज द अॅनस. असं जर असेल तर एका यंत्रमध्ये माउथ आणि दुसऱ्या टोक्यावर अॅनस, असं जर असेल तर हे डायजेस्टिव्ह सिस्टम कम्प्लीट आहे. सो इट इज कॉल्ड एज अ कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम. सो डायजेस्टिव्ह सिस्टम कम्प्लीट आणि इनकम्प्लीट म्हणजे एक सिस्टम सर्व प्राणीमध्ये सर्व ऑर्गॅनिझम मध्ये एकसारखं नाही हे दाखवण्यासाठी एक सिस्टम आपण घेतले डायजेस्टिव्ह सिस्टम. इट मे बी इनकम्प्लीट ओर इट मे बी कम्प्लीट. तसं दुसरं एक सिस्टम घ्या, सर्क्युलेटरी सिस्टम घ्यायचं. अभिसरण संस्थान किंवा त्याला सर्क्युलेटरी सिस्टम म्हणतो पण ते सर्क्युलेटरी सिस्टम सर्व प्राण्यामध्ये एकसारखं आहे का असं बघितलं तर तिथं पण आपल्या लक्षात येते सर्व एकसारखं नाहीचं. सर्क्युलेटरी सिस्टम, सर्क्युलेटरी सिस्टम काही प्राण्यामध्ये कसं दिसते बघू आपण. तिथे एक एक्झाम्पल मी येतो, दॅट इज नेम कॉक्रोच. दिस इज द हेड ऑफ द कॉक्रोच. कॉक्रोचाचं कापून ठेवलेलं आहे, कट करून असं ठेवलेलं आहे, डिसेक्शन करून ठेवलेलं आहे. दिस इज द इसोफॅगस आणि गिझार्ड, गिझार्ड सॉरी क्रॉप, गिझार्ड आणि त्याचे स्टमक आणि इंटेस्टाइन, असं काही कॉइल्ड इंटेस्टाइन आणि ते ओपनिंग होतं. तिथं मालपिजन ट्यूब्युल्स आहे, मालपिजन ट्यूब्युल्स आणि हेपॅटायटिस सी का हे सगळे आहे. ओके, सो हिअर दिस इज द बॉडी कॅव्हिटी. हे त्याचे बॉडी कॅव्हिटी आहे. हे बॉडी कॅव्हिटीमध्ये आपण जर बघितलं त्यामध्ये ब्लड भरलेलं आहे, पूर्णपणे व्हाईट कलरमध्ये ब्लड व्हाईट असतात, पूर्णपणे रक्त भरलेला आहे आणि हा रक्त भरलेले बॉडी कॅव्हिटी त्याला हिमोसिन म्हणतो. रक्त भरलेले बॉडी कॅव्हिटी हिमोसिन. ते बघा तिथं पूर्णपणे ब्लड पसरलेलं आहे आणि ते ब्लड मध्ये त्याचे प्रॉप असेल, डिझार्ड असेल, हेपॅटायटिस सी असेल किंवा मालपिजन ट्यूब्युल असेल, इंटेस्टाइन असेल, इतर काय अवयव असेल तरी सर्व ते ब्लड मध्ये आहे. तर त्यामध्ये हार्ट पण आहे. ते हार्टला फॉल असल्यामुळे त्या हार्टमध्ये काय ब्लड राहणार नाही. सो ब्लड नॉट रिमेनिंग ऑलवेज इन द हार्ट अँड ब्लड कॅपिलरीज ऑर आर्टरीज असं काही नाही. तिथे ब्लड ऑलवेज प्रेझेंट इन लार्ज स्पेस, या स्पेस मध्ये त्याचे संपूर्ण अवयव पडलेला आहे. सो असे सर्क्युलेटरी सिस्टम असेल तर त्याला आपण ओपन सर्क्युलेटरी सिस्टम म्हणायचं. सो दिस इज द ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. आता दुसरं एक बघा, दॅट इज सेम फ्रॉग. फ्रॉग मध्ये कसं असतं, फ्रॉग मध्ये त्याचे हार्ट एकूण तीन चेंबर हार्ट आहे, वरती दोन चेंबर, खाली एक चेंबर, आणि त्यातून ते ब्लड पंपिंग करण्यासाठी एक रिक्त धमनी दिलेला आहे. त्याचं पुढे गेले ते ऑर्गॅन ब्लड सप्लाय करतो, पण ऑर्गॅन फॉर एक्झाम्पल किडनी असेल तर किडनीला ब्लड सप्लाय करतो आणि ते किडनी मधून पुन्हा ब्लड अशुद्ध रिक्त म्हणजे ते कार्बन डायऑक्साईड मिक्स असलेले रिक्त हे घेऊन पुन्हा हे हार्ट मध्ये येणार आहे. त्याच्या प्रत्येक ऑर्गॅनला ब्लड सप्लाय करण्यासाठी त्याला कॅपिलरी दिलेला आहे किंवा त्या ब्लड आर्टरी दिलेला आहे आणि वेस्ट मेटेरियल गोळा करण्यासाठी वेन्स दिलेला आहे. म्हणजे ह्या प्राण्यांचं ब्लड कधीच बाहेर येणार नाही. ते ब्लड कायम त्याच्या हार्टमध्ये किंवा आर्टरीमध्ये वेन्स मध्ये अडकलेलं असेल, ते कधीच बाहेर येणार नाही. असा टाईप ऑफ ब्लड वॅस्क्युलर सिस्टम असेल तर त्याला आपण क्लोज्ड ब्लड वॅस्क्युलर सिस्टम म्हणायचं. काही प्राण्यामध्ये क्लोज्ड ब्लड वॅस्क्युलर सिस्टम दिसते, अॅनेलिडा आणि मुळुस्कामध्ये, काही मुळुस्कामध्ये आणि हेवी कॉर्डाच्या पुन्हा ओपन आले आणि कॉर्डाच्या वरती ब्रेक सर्व याच्यामध्ये क्लोज्ड ब्लड वॅस्क्युलर सिस्टम दिसते. ओपन ब्लड वॅस्क्युलर सिस्टम आर्थ्रोपॉडमध्ये दिसते, हेवी कॉर्डाच्यामध्ये दिसतात. तर असे काही प्राणी म्हणजे सर्व इथं महत्वाचे पॉईंट, सर्व एखादं सिस्टम आपण घेतलंय सर्व ऑर्गॅनिझम मध्ये सर्व ग्रुपमध्ये हे सिस्टम एखादं सिस्टम एकसारखं नसते, ते त्यामध्ये वेगळं पण दाखवतो. सो दॅट इज सेम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. एक क्रायटेरिया आपण बघितलं लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आता दुसरे एक क्रायटेरिया बघायचं आहे, दॅट इज सिमेट्री इन अॅनिमल. सिमेट्री, सो व्हॉट इज सिमेट्री इन अॅनिमल. सिमेट्री बघूया आपण. सिमेट्री मीन्स द अरेंजमेंट ऑफ द बॉडी पार्ट अराउंड ए सेंट्रल ऍक्सिस. मध्ये एक ऍक्सिस आहे, एक अक्ष असते, त्याच्यासमोधी त्याचे बॉडी पार्ट कसं अरेंजमेंट केलेलं आहे, हे पद्धत अरेंजमेंट ऑफ द बॉडी पार्ट अराउंड सेंट्रल ऍक्सिस इज नॉन एज सिमेट्री. आता सिमेट्री सर्व प्राणीमध्ये सिमेट्री एकसारखं आहे का म्हणजे आपण एक ग्रुप बघायचं त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं सिमेट्री एकसारखं नाही. नंबर टू इज सिमेट्री, सिमेट्री इन अॅनिमल. तर थ्री सिमेट्री इन अॅनिमल. वन ऑफ द सिमेट्री इज रेडियल सिमेट्री, रेडियल. नंबर टू इज बायलॅटरल सिमेट्री आणि नंबर थर्ड इज असिमेट्री.
रेडियल सिमेट्री बघायचं. हे रेडियल सिमेट्री शक्यतो सेडेंटरी प्राणी मध्ये दिसतात. सेडेंटरी, सो व्हाट इज अ सेडेंटरी? सेडेंटरी ऑर ससेल, ससेल प्राणी मध्ये दिसतात. सेडेंटरी आणि ससेल म्हणजे ते हालचाल जास्त करत नाहीत. ते प्राणीला आपण अटॅचमेंट कंडिशन मध्ये, जे प्राणी असतात समुद्राच्या किंवा पाण्याच्या दगडे वाळकीमध्ये पाण्यावरती वगैरे, असं प्राणीला आपण सेडेंटरी अॅनिमल म्हणायचे किंवा त्याला ससेल प्राणी म्हणायचे. ओके, हे सेडेंटरी अॅनिमल गुड एक्झाम्पल इज हायड्रा. इट्स अ सेडेंटरी अॅनिमल. सो दिस इज सपोज दिस इज द हायड्रा. हायड्रल एक ट्रंक असतात बॉडी आणि इथे बेसल प्लेट अटॅचमेंट असेल, इथे अटॅचमेंट करून दगड असेल तेवढं अटॅचमेंट झालेलं आहे त्याला. आणि एक टेंटकल्स दिसते इथे, टेंटकल्स आणि इथं त्याचं माउथ, इथे हायपोस्टोम म्हणून एक पार्ट आहे. दिस इज द हायपोस्टोम. हायपोस्टोमच्या एंड मध्ये, हायपोस्टोमच्या एंड मध्ये इथं माउथ दिसते. माउथ, ओके. प्राण्यामध्ये सपोज या साईड मध्ये समोरच्या बाजूला फुड सगळं संपलेलं आहे, मग त्याला पाठीमागच्या बाजूला फुड गोळा करायला पाहिजे. पाठीमागचं पण फुड संपलेलं आहे, राईट साईड मधून ते फुड गोळा करणार, तिथं संपलेलं लेफ्ट साईड मधून फुड गोळा करणार, म्हणजे चारही बाजूला ते फुड गोळा करता यावा ह्या पद्धतीनं त्याचे सिमेट्री तयार केलेलं आहे. म्हणून सांगितलंय रेडियल सिमेट्री हे दिसणारे सेडेंटरी प्राणीमध्ये किंवा ससेल प्राणीमध्ये हे रेडियल सिमेट्री दिसतो आपल्याला. त्याला गुड एक्झाम्पल आहे. सो व्हॉट इज ऍक्च्युअल रेडियल सिमेट्री? रेडियल सिमेट्री मीन्स द अॅनिमल गिव्स टू इक्वल पार्ट वेन कटिंग अलॉंग विथ एनी ऍक्सिस, एनी रेडियस, कुठला पण रेडियस वरून कट केले ते दोन्ही इक्वल मार्क. तर दिस इज द रेडियल सिमेट्री. सपोज दिस इज द हायड्रा. हे हायड्रा जरा असं जर कट केलं दोन इक्वल मार्क देणार आहे, असं जर कट केलं तरी सुद्धा दोन इक्वल मार्क देणार, असं जर कट केलं तरी दोन इक्वल मार्क देणार आहे. सो ॲट एनी प्लेन इफ यू कट द अॅनिमल ॲट एनी प्लेन इट विल गिव्ह टू इक्वल पार्ट. सच टाईप ऑफ अॅनिमल इज नॉन एज रेडियली सिमेट्रिकल. अॅनिमल दॅट इज सिमेट्री इज नॉन एज रेडियली सिमेट्री. हे शक्यतो रेडियल सिमेट्री सेकंडरी प्राणीमध्ये दिसतात. त्याचं कारण म्हणजे त्याला चारही बाजूला ते फुड गोळा करता यावं, त्यासाठी हे सेकंडरी अॅनिमल मध्ये, ससेल अॅनिमल मध्ये रेडियल सिमेट्री. आता बायलॅटरल सिमेट्री बघायचं. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे एखादा अॅनिमल दॅट इज गिव्हन टू इक्वल पार्ट वेन कटिंग अलॉंग विथ वन प्लेन ऑनली. तर एक एक्झाम्पल एनसीईआरटी मध्ये घेतलेलं आहे, केकडा. केकडा म्हणजे क्रॅब. ते क्रॅब बघा, ते क्रॅबला असे ह्या लाईनवर कट केले तर दोन्ही इक्वल मार्क देणार, जर साईड मधून कट केले नाही होणार, असे जर दो कट केले तरी होणार. सो दोस अॅनिमल विच इज गिव्हिंग टू इक्वल पार्ट वेन कटिंग अलॉंग विथ ओनली वन प्लेन इज नॉन एज ए बायलॅटरल सिमेट्रिक अॅनिमल. इट्स अ व्हेरी गुड एक्झाम्पल इज ए क्रॅब. आपण सुद्धा त्याला एक्झाम्पल आहे. मोस्ट ऑफ द अॅनिमल्स आर अॅनिमल्स आर दे बायलॅटरल सिमेट्रिक अॅनिमल. आता थर्ड सिमेट्री आपण त्याचे सिमेट्रिक अॅनिमल. कुठले पण सिमेट्री न देणार आहे, सिमेट्री नॉन सिमेट्री, देन इट इज नॉन एज वेल सिमेट्रिकल अॅनिमल. तर एक एक्झाम्पल स्पॉन्जिला, नेहमी आपण एक्झाम्पल स्पॉन्जिला घेतो. ते स्पॉन्जिला इरेग्युलर आहे, म्हणजे पॉलीफ्रॉन अॅनिमल आहे, ते इरेग्युलर अॅनिमल आहे. असं ते प्राणी असणार आहे, ते प्राणीला आपण दोन भाग करायचे. असं जर कट केले दोन भाग नाही मिळणार, हे त्याचं डिफरंट आहे. असं जर कट केलं तरी दोन मिळणार नाही, असं कट केलं तरी दोन भाग मिळणार नाही. सो दोस अॅनिमल्स विच कॅनॉट गिव्ह टू इक्वल पार्ट वेन कटिंग अलॉंग विथ एनी रेडियस, कुठले पण रेडियस वरून, कुठले पण ऍक्सिस वरून, कुठले पण प्लेन वरून कट केले तर दोन्ही इक्वल मार्क न देणारे जे प्राणी, त्याला पण काय म्हणायचं आहे, सिमेट्रिकल अॅनिमल म्हणायचं आहे. सिमेट्री इज नॉन एज सिमेट्री. सो दॅट इज टू क्रायटेरिया वी युज, दॅट इज फर्स्ट लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, नंबर टू सिमेट्री इन अॅनिमल्स. ओके, सो दॅट मीन्स टुडे. ओके, आणि उद्याच्या तासमध्ये लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचं काही क्रायटेरिया बघूया. आपण आणखी अनेक क्रायटेरिया आहे, नंतर क्लासिफिकेशन आहे.